दादा आज सभा पार पडली, या सभेमध्ये वारंवार तुमच्याकडून मलिदा गँग असा उल्लेख केला जातो, नक्की बारामती आणि इंदापूर असेल या परिसरात नक्की मलिदा गँग क्यों नाही, असं काय वाटतं तुम्हाला की बारामती इंदापूर परिसरामध्ये आता मलिदा गँग निर्माण झाली? बघा, आता इथं आल्यानंतर म्हणजे पूर्वी हाच पूर्णपणे भाग अजितदादा तिथं बघत होते, त्यावेळेस माझा संपर्क या भागामध्ये कमी होता आणि मी पुणे जिल्हा सोडून मग इतर जिल्ह्यांमध्ये पार्टीसाठी तिथं मी जायचो. या कार्यक्रमाला येण्यापूर्वी मी अर्धा एक तास आधी आलो होतो, अनेक नागरिक मला भेटले आणि नागरिकांनी सांगितलं की इथले जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, आणि मग तुम्ही मगाशी बघितलं मला एक पत्रसुद्धा देण्यात आलं होतं, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमिशन हे घेतलं जातं. आज इथं जे सामान्य लोक आहेत त्यांना अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर पैसे दिल्याशिवाय कुठलंही काम होत नाही. अधिकारी या तालुक्यामध्ये म्हणजे आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये यायला नाही म्हणतात, घाबरतात, वेगळ्या पद्धतीची दहशत आहे. त्याच्याचबरोबर तुम्ही जर रोडची क्वालिटी बघितली, निधी आणला आहे पण निधी आणल्यानंतर तो योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे. पण आता या पावसामध्येच तुम्ही बघितलं तर बरेचसे रस्ते हे खराब होतील, काही गावांमध्ये खर्च झाला आहे रोडवर झाला आहे पण रोड दिसत नाही, विकास कामं दिसत नाही, मग बिलं कशी निघाली असाही प्रश्न तिथं निर्माण होतो. काही नेत्यांचे काही पीए आहेत, त्या पीएनकडे 15-15, 20-20 हायवा गाडी, एक हायवा गाडी 40-50 लाखाची असते, हरकत नाही. पीए मोठा होत असेल तर काही हरकत नाही, पण विषय एवढाच आहे की फक्त पीए मोठा न होता जर सामान्य कुटुंबातली लोकं जर मोठी झाली तर ते कुठंतरी आपल्या सगळ्यांना आवडेल. त्यामुळे इथं आल्यानंतर जी लोकांची भावना होती ती फक्त बोलून दाखवली. दादा, या शेतकरी मेळाव्याला येऊ नये असं कार्यकर्त्यांना तंबी देण्यात आली होती, धमकी दिली, अनेक गावांमध्ये जेवण ठेवण्यात आलं होतं, पण शेवटी स्वाभिमानी जनता इथली, एक चांगला विचार या भूमीला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुणीतरी धमकी दिली म्हणून इथली लोकं थांबतात असं जर कोणाला वाटत असेल तर ते स्वप्नात जगत आहेत. इंदापूर आणि बारामती मतदारसंघातली जी जनता आहे आणि खास करून महाराष्ट्रातली जनता आहे, की केंद्रातले लोक असू द्या नाही तर भाजपचे कुठलाही नेता असू द्या, कितीही धमकी दिली तर कदाचित नेता घाबरेल पण कार्यकर्ता आणि इथली जनता कधीही घाबरणार नाही असं आम्हा सगळ्यांना माहीत आहे, विश्वास आहे. अजून 40 दिवस आहेत प्रचाराला आणि जेव्हा केव्हा मतदान होईल त्यामुळे 40 दिवसामध्ये काय काय होतं हे आपल्याला दोन्ही बाजूने बघायला मिळेल, पण नक्कीच काहीतरी सकारात्मक होईल एवढंच या भूमिकेतून या बाजूला मी सांगतो. अतुल पात्रकरांनी एक ट्विट केलंय, आता केजरीवालनंतर उद्धव ठाकरेंचं नंबर कसं बघता याकडे? काय माहिती, त्यांना कदाचित फोन आला असावा, सांगितलं असावं. ज्या ज्या लोकांची भीती वाटते, पवार साहेबांवर सुद्धा ईडीली कारवाई केली होती, पत्र दिलं होतं, अख्खा महाराष्ट्र मुंबईला यायला निघाला होता, ईडी घाबरली, माघार घेतली, संजय राऊत साहेबांना जेलमध्ये टाकलं होतं, ते परत बाहेर आले, आत्तासुद्धा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ते लढत आहेत. त्यामुळे भातखळकर साहेबांना काय कुणी काय सांगितलं हे मला माहीत नाही, पण ज्या ज्या लोकांना भाजप घाबरते त्या त्या लोकांना आज अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. ह्या सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्याने सामान्य लोक बघत आहेत, त्यामुळे त्यांनी ट्विट केली, कारवाई झाली तरी लोक हे BJP बरोबर 100% आजही नाही आणि येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेला सुद्धा राहणार नाही असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो. तुम्ही सातत्याने भाजपच्या जी काही विरोधात जी भूमिका आहे ती घेत आहात, आता नवीनच योगेंद्र पवार हे राजकारणामध्ये सक्रिय झालेत, तुम्ही अगोदर व्यावसायिकातून राजकारणाकडे आला आणि आता योगेंद्र पवार देखील व्यावसायिक आहेत, तुमच्यावर जशी ईडीची कारवाई केली गेली तशी योगेंद्र पवारवर होईल का कारवाई, तुम्हाला काय वाटतं? BJP कोणावर कारवाई करेल हे सांगता येणार नाही. कर्नाटकामध्ये 2 असे शेतकरी आहेत ज्यांना घरसुद्धा नाही, अशा शेतकऱ्यांवर कारवाई ईडीली केलेली आहे, त्यामुळे कोणाला कशी कारवाई करेल हे आज सांगता येणार नाही. पण महत्त्वाचं एक आहे की पवार कुटुंब जसं आपलं महाराष्ट्रातलं कुठलंही सामान्य कुटुंब घेतलं तरी त्या कुटुंबामध्ये विचाराला किंमत आहे आणि आज विचाराला किंमत देत आजोबाबरोबर राहणं महत्त्वाचं आहे, विचाराबरोबर राहणं महत्त्वाचं आहे, हे मी तिथं दाखवून दिलं, युगेंद्रली दाखवून दिलं आणि या महाराष्ट्रातल्या कुठल्याही कुटुंबातले नवीन पिढीला जर तुम्ही विचारलं तर हेच्या नेत्याला दाखवण्यासाठी बघा आम्ही काय करतो आहे तेवढंपर्यंत ठीक आहे, पण लोकांना माहीत आहे की काय करायचं. आणि तुतारी या बारामती मतदारसंघामध्ये आणि महाविकास आघाडीचे 35 पेक्षा जास्त उमेदवार या महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आपल्या सर्वांना बघायला मिळतात. तुम्ही आता जे भाषण केलं किंवा ताईंनी भाषण केलं, साहेबांनी भाषण केलं, यात प्रामुख्याने
आमदार बर्ण्यांवरती टीका झाली, पण हर्षवर्धन पाटलांवरती कसलीच टीका झाली नाही. सगळे एकाच भाषणात जर एकाच भाषणामध्ये सगळ्या गोष्टी बोलल्या तर पुढच्या भाषणामध्ये काहीतरी ठेवलं पाहिजे. टप्प्याटप्प्याने सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करू एवढंच इथं सांगतो. सुप्रिया सुळेंनी जे पोलीस अधीक्षकांना जे पत्र लिहिलं होतं यामध्ये तुम्हाला आणि योगेंद्र पवारांना तात्काळ सुरक्षा द्यावी या पत्रावरती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी एक आरोप केलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की सुप्रिया सुळेंनी हे जे पत्र दिलेलं आहे ही पत्र केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी दिलेलं आहे. काय कुठल्या एखाद्या नेत्याने जर वक्तव्य केलं असतं नाही तर स्टेटमेंट दिलं असतं त्याच्यावर उत्तर दिलं असतं अशा कार्यकर्त्यांबद्दल मी काय बोलत नाही. दादा, बारामती लोकसभा मतदारसंघात विजय शिवतारेंनी तयारी केली आहे आणि पवारांना संपवायची भाषा करता येते दोन्ही पवारांना. बघा, ते कोणा कुठले कोणाला संपवायला निघालेत हे मला तरी सांगता येणार नाही. शिवतारे साहेब कुठल्या पक्षात आहे एकनाथ शिंदे साहेबांचा, एकनाथ शिंदे साहेब कुठल्या सरकारमध्ये आहेत तर BJP अजितदादा गट आणि स्वतः ते सरकारमध्ये आहेत. आता त्यांचाच नेता म्हणजे शिवतारे साहेब जर शिंदे साहेबांचं ऐकत नसतील तर शिंदे साहेबांना विचारा का तुमचा कार्यकर्ता ऐकत नाही, तुमचा पदाधिकारी ऐकत नाही, आणि शिवतारे साहेबांना हे विचारा की बाबानो तू सत्तेत असताना सुद्धा अजितदादांच्या विरोधात का बोलतोय. सुप्रियाताईंच्या विरोधात ते बोलणार का, आम्ही विरोधात आहोत, पण सत्तेत असणाऱ्या नेत्याच्या विरोधात ते बोलत आहेत. मग शिंदे साहेबांचं ते ऐकत नाहीत, मग भाजपच्या चाणक्य नीती हुशार असणाऱ्या एका नेत्याचं ते ऐकतात का, जे कुठेही फाटाफूट करण्याचा नेहमी नेहमी प्रयत्न करतात, हे शिवतारे साहेबांनी ऐकावं, बस एवढंच आहे. संग्राम विचार मंचच्या माध्यमातून उमेदवारी लढवणार असं म्हटलं. कुठला विचार? नमो विचार मंच. त्याचा अर्थ ते भाजपमध्ये प्रवेश लवकरच करतील. दादा, संग्राम तोपटे आज गैरहजर होते. असं नव्हतं की आज, खरं तर त्यांना विनंती केली होती, त्यांनी सांगितलं होतं की मी मला एक कार्यक्रम आहे तो कार्यक्रम कॅन्सल करण्याचा मी प्रयत्न करतो, पण झालं नाही तर मला येता येणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो की 3 दिवसांनंतर त्यांच्या घरी मी स्वतः तिथं जाणार आहे आणि तिथे असणारे जे भोर मतदारसंघ आहे तिथंसुद्धा ते आणि आम्ही मिळून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत. शिवतारे जर उभा राहिले तर त्याचा फटका नेमका कोणाला बसेल काय माहीत नाही, लोक निर्णय तिथं घेणार आहे. विषय एवढाच आहे की त्यांची जी युती आहे त्याला फटका नक्कीच बसेल. म्हणजे एक तर शिंदे साहेबांचं ते ऐकत नाहीत आणि भाजपचं जरा जास्तच ऐकायला लागलेत, आणि नवीन मोहीम त्यांनी काय सुरू केली तर नमो म्हणजे भाजपमध्ये ते प्रवेश करतील, त्यांच्यात त्यांच्यात फाटाफाटी आहे. अहो, हे जे सगळे पक्ष आहेत आज जे BJP बरोबर लढत आहेत त्यांचे 40 आमदार आहेत, बरोबर आहे, अजितदादांचे 40 आमदार, एकनाथ शिंदे साहेबांचे 40 आमदार, आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना BJP ची एक अपॉइंटमेंट घेण्यासाठी 10-10 दिवस घालवावे लागतात, आणि एक आमदार असणारा पक्ष जो आहे मनसे त्याला लगेच बोलवलं जातं, लाल सतरंजी हांतरली जाते, म्हणजे ह्याच्यात बघा काय करतात. आता उदयनराजे साहेबांचा जेव्हा प्रवेश होता तेव्हा केवढा मोठा कार्यक्रम घेतला, उदयनराजे साहेब आता दिल्लीत 3 दिवस झाले बसून आहेत, त्यांना वेळसुद्धा देत नाहीत. मग हे जे भाजप आहे ते फक्त नेत्याला जवळ करतं संपवतं, बाकी काही करत नाही. ह्या पक्षाचं जे अजितदादा मित्रमंडळ आणि जो आपला शिंदे साहेबांचा जो पक्ष आहे तो पुढे विधानसभेला दिसणार सुद्धा नाही अशी परिस्थिती हे भाजपचे लोक करून ठेवतील. धन्यवाद.